नुकताच अभिजित पाटील यांच्या डीव्हीपी उद्योग समूहाने बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी घेतला. त्या माध्यमातून त्यांनी 450 हून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. स्थानिकांसाठी नोकरी संधी निर्माण झाल्याने पुणे मुंबईला जाणाऱ्यांना आता आपल्याच परिसरात नोकरी करता येणार आहे. अभिजित पाटील हे उस्मानाबाद, नांदेड आणि नाशिक मध्ये कारखानदारी करत असताना कारखान्यातील सर्व कामगारांना वेळेवर म्हणजेच महिन्याच्या प्रत्येक 7 तारखेला कामगारांच्या खात्यावर पगार जमा करतात. तसेच शेतकऱ्याची बिलेही ते वेळेवर देत आहेत. त्यामुळे कामगारांनी शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी जपला आहे. त्यामुळे सांगोला सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेतल्यावर 500 जागांसाठी जवळपास 4,500 जणांनी मुलाखती दिली आहेत. सध्या सांगोला कारखान्याच्या मेंटेनन्सचे काम सुरू आहे. कामगारांना विभागवार नियुक्तीपत्र देऊन कामावर बोलवले जात आहे. चंद्रभागा साखर कारखाना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वावरील विश्वास कमी झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सांगोला कारखान्याला ऊस घालवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नक्कीच, मी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचा देगाव गावचा रहिवासी असल्यामुळं मला काम करण्याची संधी आज उस्मानाबाद असेल नाशिक नांदेडमध्ये मिळाली होती साखर कारखान्याच्या माध्यमातून. परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाना असावा अशी सर्वांची इच्छा होती. त्या माध्यमातून MSC बँकेचं जे टेंडर निघालं होतं त्यामध्ये सांगोला साखर कारखाना 25 वर्षासाठी लाँग लीजला घेतला आणि त्या कारखाना बरेच वर्ष बंद असल्यामुळं सुरू करणं हा सर्वांच्या समोर प्रश्नचिन्ह होता. परंतु आम्हाला मागील 3 कारखान्याचा अनुभव असल्यामुळं तो कारखाना आम्ही सुरू करतो आहे आणि त्यामध्ये जवळजवळ आज 450 ते 500 लोकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देतो आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आजपर्यंतच्या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून ते 4 ते 5 हजार लोक इंटरव्ह्यूसाठी येतात. ही खऱ्या अर्थानं ह्या DVP उद्योग समूह धाराशिव कारखान्यावरती आमच्यावरती हा विश्वास जो काही निर्माण झाला आहे त्याची ही पोचपावती म्हणली तर वावगं ठरणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून रोजगार निर्मिती कशी होईल, ऊस वाहतूकदार असेल, ऊसाचं बिल असेल, ते वेळच्यावेळी कसं आपल्याला देता येईल ह्याच्यावरती काटेकोर नियोजन करून उत्तमरित्या आपल्याला तो कारखाना चालवायचा असं आम्ही सर्वांनी मते ठरवलेलं.